तर गोल्डन इलेव्हनचं आणि या मैदानाचं खूप जवळचं नातं असणार आहे, कारण याच क्रीडांगणामध्ये 365 दिवस गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रॅक्टिस करतात, त्यातीलच असणारे सदस्य आहेत सलामीची जोडी सरदार शेख आणि त्यांच्या बरोबरीने स्नेहल सावंत. ही जोडी मैदानात दाखल होते या वर्षीच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी सज्ज होत आहेत आणि त्यांचे सर्व पाठीराखे देखील मोठ्या संख्येने आले आहेत आपल्या आवडत्या खेळाडूंना ज्यांच्या बरोबरीने दररोज सराव सुरू असतो. हात उंचावून मात्र नक्कीच या ठिकाणी दाखवत आहेत, होय आम्ही पाठिंबा द्यायला आलो आहेत. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. आज मात्र जवळपास मध्यरात्र व्हायला आली, परंतु हा गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब या ठिकाणी आहे, परंतु तरी देखील उद्या सकाळी ते प्रॅक्टिस करायला येणार आहेत जरूर. तर सव्यात मॅचच्या दिशेने महाराष्ट्रातील प्रतिष्ठित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांपैकी एक रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ओमसाई स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. गेल्या चार यशस्वी पर्वानंतर पाचव्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलं आहे आणि हे पाचव्या पर्वाचा हा पहिल्या दिवसातील तिसरा सामना आपल्यासमोर येतोय. एका बाजूला गोल्डन इलेव्हन असेल तर दुसऱ्या बाजूला असणार आहे महापुरुष. पहिला चेंडू गुडलेस पॉटर चेंडूचा टप्पा टाकला गेला होता, चेंडूने घेतलेली उसळी पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलावला गेला, क्षेत्ररक्षकाकडून झालेली थोडीशी चूक, त्याचं रूपांतर मात्र तिसऱ्या धावेमध्ये होत आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावा पहिल्या चेंडूवर पूर्ण केल्या जात आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 14,000 धावा ज्या ख्रिस गेलने पूर्ण केल्या त्याने मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये एकदाही 3 धावा धावल्या नाही, कारण केवळ षटकार चौकार मारणं ही त्याची ओळख आहे. आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर 3 धावा धावून घेतल्या जातात या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सरदार यांना या धावा मिळत आहेत, तर आता मात्र स्ट्राईकवर येतील स्नेहल सावंत. गोलंदाजी मार्गवर राधे मयेकर. हा चेंडू काहीसा खूप टप्प्याचा होता, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जातोय, पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु चेंडूची कमी गती, मात्र नक्कीच कुठेतरी टायमिंग मिस झालं आणि क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे सुदैवी देखील थोडेसे ठरतात म्हणावं लागेल. धावसंख्या 1 पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर. एका बाजूला सरदार शेख, दुसऱ्या बाजूला स्नेहल राधे मयेकर गोलंदाजी मार्गवर उजव्या हाताने. हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा मिड ऑफच्या दिशेने टोलावला जातोय, धावसंख्या 1 पुढे सरसावेल 5 धावांवर. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक कधी बनून गेला आपल्याला कळलंच नाही. इंग्रजांनी हा खेळ जरूर भारतात आणला, परंतु भारतवासियांचा गळ्याचा ताईत बनलाय. मिडविकेटच्या क्षेत्रात हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, थोडेसे स्टेप आउट झाले होते, काहीसा खूप टप्प्याचा चेंडू होता, मिडविकेटच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पॉवरप्लेचं हे षटक, पॉवरप्लेचा फायदा घेण्याचा इरादा मात्र या ठिकाणी जरूर असणार आहे. धावसंख्या 7 धावांवर जाताना पाहायला मिळते, 1 धाव कमी मिळणार आहे कारण चुकीच्या पद्धतीने धाव घेतल्या कारणाने पंचांनी फलंदाजाला दंडित केलंय. एक धाव कमी कळवत आहेत पंच, कारण तुम्ही बिगेट केला जातोय. मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्गक्रमण करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. सुरेख फटके या ठिकाणी लगावला गेला, शेवटच्या चेंडूवर हल्ला चढवला गेला आणि धावसंख्या माफ कर एक चेंडू आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा. 10 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 10 क्रमांक जरी आठवला तरी आपल्यास मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आठवतात. त्यांनी खेळलेली 24 वर्षाची कारकीर्द आपल्याला आठवते, त्यांनी ठोकलेली 100 शतकं आठवतात त्यांनी आणि याच क्रीडांगणावर देखील खेळून गेलेत, क्या बात आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षक गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू येत आहेत आणि एक सुरेख झेल देखील पकडला जातोय. आक्रमक ठरू पाहणारे हे फलंदाज स्नेहल मात्र तंबूच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन खेळाडू बाद. तर पहिलं षटक संपते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 धावा धावफलकावर. बऱ्याचशा गोष्टी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, पहिल्या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला, पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं महागडं ठरतंय की काय, परंतु त्याच वेळेला शेवटच्या चेंडूवर बॅटच्या रडारमधला चेंडू कव्हरच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची कडा घेतली गेली आणि चेंडू हवेत गेला आणि गोलंदाजाने एक सुरेख झेल पकडला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा पाहायला मिळत आहेत, त्या मात्र
गोल्डन इलेवन या संघाच्या, महापुरुष मुरुगवाडा या संघाच्या विरुद्ध. उद्यापासून मात्र या ठिकाणी ज्या खेळाडूंनी मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये स्वतःच्या नावाचा खूप मोठा दबदबा निर्माण केला आहे, ज्या संघाने स्वतःच्या नावाचा खूप मोठा दबदबा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केला आहे, त्यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सर्वांच्या नजरा, सर्वांची पावलं रत्नागिरीच्या दिशेने तर वळणारच आहेत, परंतु सर्वांच्या नजरा मात्र या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवर देखील असणार आहेत. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय, गोलंदाजी मार्गवर अमित नागवेकर, विराज जाधव, तर गोलंदाजीसाठी अमित नागवेकर गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहेत. 10 ते 12 पावलांचा रनअप देखील पाहायला मिळतो आहे. कशा प्रकारची गोलंदाजी राहते पाहायचं आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं पाचवं पर्व खेळण्यासाठी, आपला स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आपल्या स्वतःचा, आपल्या नावाचा, आपल्या गावाचा दबदबा कशाप्रकारे निर्माण करतायत आणि या स्पर्धेवर अधिराज्य गाजवतायत का गोलंदाज अमित नागवेकर, तर फलंदाज सज्ज होत आहेत फलंदाजीसाठी विराज. प्रेक्षकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळते आज पहिल्या दिवशी देखील. उद्यापासून मात्र ही गर्दी उत्तरोत्तर अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मारला गेलेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. आणि गुड मॉर्निंगचे प्रेक्षक खरोखर खुश झालेले आहेत, कारण त्यांच्या खेळाडूने मारलेला हा फटका. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब खुश झालाय आणि नक्कीच आज या त्यांच्या आवडत्या खेळाडूंना मात्र पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेटचा खेळ जसा सर मैदानात रंगतो, 11 विरुद्ध 11 खेळाडूंमध्ये 22 यार्डाच्या, म्हणजे 11 विरुद्ध 11 असे 22 खेळाडू आणि 22 यार्डाची खेळपट्टी, जसा तो मैदानात रंगतो तसा मैदानाच्या बाहेर देखील रंगतो. कारण क्रीडारसिक मोठ्या आतुरतेने, मोठ्या संख्येने त्यांना पाहण्यासाठी येत असतात आपल्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी. चौदा धावा, समोरच्या दिशेने चेंडू टुलवण्याचा प्रयत्न होतो आहे, मिडॉनच्या दिशेने चेंडू अडवला जाईल, धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. अधिकाधिक आनंद देणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय आणि भारतामध्ये हा क्रिकेटचा खेळ विशेष लोकप्रिय झाला आहे. इंग्रजांनी जरूर हा खेळ भारतात आणला. सुरुवातीच्या काळात भारताच्या सैनिकी छावण्यामध्ये खेळला जाणारा खेळ, तदनंतर भारतातील राजे महाराजे खेळू लागले आणि तदनंतर मात्र भारतीयांच्या मनामनामध्ये हाच खेळ क्रिकेटचा बिमताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, शॉर्ट ऑफ गुड लाईन स्पॉटवर चेंडूचा टप्पाटप, चेंडूने घेतलेली उसळी, थोडस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने घेतलेली उसळी फलंदाजाला बीट करत करत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये दाखल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळेल गोलंदाज अमित नागवेकरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मारला चौकार, तदनंतर मात्र कमबॅक करतात अमित. हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते, शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रात चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना तर भारतवासियांचा मात्र हा गळ्यातील ताईज झालाय क्रिकेटचा खेळ. प्रत्येक भारतवासीय मात्र क्रिकेटच्या खेळाचा दिवाण आहे, क्रिकेटच्या खेळाचा वेडा आहे. कारण त्याच विश्वचषकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 20 षटकांचा विश्वचषक आपण जिंकलाय, 50 षटकांचा विश्वचषक आपण जिंकलाय. बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने आणखीन एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू वाटचाल करतोय आणि सीमारेषा पार देखील जातोय 4 धावांसाठी. वीस धावा, सुंदरता पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. पॉईंटच्या दिशेने मात्र हा एक सुरेख स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला फलंदाज विराज जाधवच्या माध्यमातून मारला गेलेला हा फटका. या अगोदरच्या चेंडूवर फलंदाजावर गोलंदाजाने अधिराज्य प्रस्थापित केलं होतं, परंतु या चेंडूवर काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू होता, वेळ मिळाला होता आणि मात्र ते नक्की सुंदरता दाखवली. हा चेंडू मात्र काहीसा बॅकफुटला जात कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू अडवला जातोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 षटकं संपतायत, धावसंख्या झाली ती 1 गडीबाद 21 धावा. तर भारतीयांनी मात्र
20 षटकांचा विश्वचषक 2007 साली जिंकला, 60 षटकांचा विश्वचषक मात्र 1983 साली जिंकला आणि 50 षटकांचा विश्वचषक 2011 साली जिंकला. आणि ह्या तीनही विश्वचषकावर अधिराज्य गाजवलं आहे. मागील आठवड्यातच जर पाहिलं तर अंधांचा विश्वचषक देखील तब्बल 6व्यांदा जिंकला आणि काल जर पाहिलं तर 4थ्यांदा T20चा विश्वचषक देखील भारतीयांनी जिंकला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये देखील आपण नुकत्याच अव्वल क्रमांक विराजमान झालो होतो. तर असं कोणतंही फॉर्मॅट नाही आहे क्रिकेटचं ज्याच्यामध्ये भारताने अधिराज्य गाजवलेलं नाही आहे. म्हणूनच की काय, हा क्रिकेटचा खेळ भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन बनलेला आहे. आणि त्याच क्रिकेटच्या खेळाची एक अप्रतिम स्पर्धा आपण रत्नागिरी नगरीमध्ये संपूर्ण कोकणातील सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. 2 षटकं संपत आहेत आणि 3रा षटकासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत. राहुल पिलनकर गोलंदाजीसाठी दाखल होतील. तर फलंदाजी विराज जे एका चौकाराच्या मदतीने फलंदाजी करतायत आणि त्यांना मात्र अजूनही सरदार शेख त्यांच्या बॅटमधून मोठे फटके जरूर आलेले नाही आहेत. एक तिहेरी धावसंख्या जरूर आली आहे. विराज राहुलसाठी अकूट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हा गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचा एक षटकार होता. आणि त्यांच्या गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या सदस्यांना दाखवून देत आहेत की कोणत्या दिशेने आपला सराव सुरू असतो. अर्थातच मिडविकेटच्या दिशेने जो षटकार मारलाय त्याच दिशेने मात्र सातत्याने त्यांचा सराव देखील सुरू असतो. एक चांगला फटका परंतु अकूट टप्प्याच्या चेंडूवर केला गेलेला प्रहार होता. 27 धावा धावफलकावर आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि चेंडू अडवला देखील जातोय. कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाहीये. काहीसा अकूट टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू पटकावण्याची दिशा चुकीची होती. गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू पटकावला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावलेली असणार आहे. 27 धावा. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मधील चेंडू बॅटची कडा घेतोय आणि एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू आणि एक झेल मात्र या ठिकाणी सोपा सुटला जातोय. प्रयत्न जरूर झाला परंतु त्याचं रूपांतर झेलात होऊ शकलं नाही. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. उडालेला झेल तुम्ही पकडणं गरजेचं आहे आणि जर नाही पकडला तर त्याचा उपद्रव तदनंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असे सर आपण कित्येक असंख्य मॅचेस पाहिलेले आहेत कॅचेस सुटल्यानंतर मात्र त्याचा उपद्रव पाहायला मिळाला आहे. आणि तो देखील झेल कुणाचा सुटला आहे, तो मात्र विराज जाधवचा सुटला आहे. तो एका चौकाराच्या मदतीने आणि 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने फलंदाजी करतायत. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर दाखल होईल. क्रिकेटच्या खेळामधील 22 खेळाडूंमधील झुंज पाहण्यासाठी आज देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक दाखल झालेले आहेत या क्रीडानगरीमध्ये. लेक्स्टमच्या दिशेने पिचिंग करण्याचा प्रयत्न, थोडेसे जास्त शपल झाले होते. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये कारण सर T20 क्रिकेट आलं आणि फटाफट क्रिकेटमध्ये वेगवेगळे फटके देखील पाहायला मिळाले. पूर्वीच्या काळी खूप कमी वेगवेगळे फटके मारणारे फलंदाज पाहायला मिळायचे परंतु आता जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्याचे पडसाद पडले. ते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो. अकूट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिला जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर. आता मात्र सरदार शेख देखील फॉर्मात येताना पाहायला मिळत आहेत. अकूट टप्प्याचा या चेंडूवर षटकार वसूल केला जातोय. धावसंख्या नेऊन ठेवली जाते 34 धावांवर. संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळत आहेत. तर अतिशय सुंदर ह्या क्रीडा स्पर्धेचं चित्रण देखील केलं जात आहे ते मात्र संतोषजी नाणेकर tenniscricket.in आणि त्यांची संपूर्ण टीम. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडूत एक गोष्ट होती, थोडासा कमी गतीने परंतु टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये देखील आला. बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. या 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 34 धावा. एक गडी माघारी परतल्यानंतर षटक क्रमांक 3 संपलेत. गोल्डन 11 संघ 34 धावांवर जाऊन पोहोचला. पव्य कुठपर्यंत जातोय कारण पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 67 धावा झाल्या होत्या. तर पाहूया ती उच्चांकी धावसंख्या होती 67. ती धावसंख्येचा या ठिकाणी विक्रम मोडला जातोय का.
रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. या रत्नागिरी नगरीचे लोकप्रिय कार्यसम्राट आणि लगातार 3 वेळा रत्नागिरी करांनी विश्वास ज्यांच्यावर ठेवला आहे असे रत्नागिरी शहराचे लोकप्रिय आमदार उदय सामंतसाहेब या पुरस्कृत असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय 5व्या पर्वामध्ये. दीपकदादा पवार आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या अथक परिश्रमांमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण 5व्या पर्वामध्ये जाताना पाहायला मिळतोय. या क्रीडा स्पर्धेसाठी एकाची नाही तर अशा असंख्य जणांचे मात्र त्याचबरोबर प्रायोजक देखील सातत्याने 5 वर्ष या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उत्तरोत्तर या स्पर्धेची कीर्ती पुढे 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 जाताना पाहायला मिळतात. त्याचबरोबरने आयोजकांची देखील जबाबदारी वाढली आणि आयोजकांच्या माध्यमातून देखील नवनवीन संकल्पना दरवर्षी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट विश्वाला भेट दिल्या जात आहेत. आज देखील जर पाहिलं तर खास मोबाईल फोन देखील दिला जाणार आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. अशा बऱ्याचशा संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन पाहायला मिळत असतात. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर दाखल होत आहेत राकेश नागवेकर. तर जोडी मात्र चांगली जमली आहे कारण पहिला खेळाडू माघारी परतल्यानंतर स्नेहल सावंत, माघारी परतल्यानंतर सरदार शेख आणि विराज जाधव हे दोघेही मात्र चांगली फलंदाजी करत आहेत. मायनस चेंडूची वाट पाहत आहेत आणि मायनस चेंडू आल्यानंतर आक्रमक होत आहेत परंतु चांगल्या चेंडूचा सन्मान देखील देत आहेत आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला पुढे पुढे नेण्याचं कार्य या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. तर ही धोकादायक ठरू पाहणारी जी भागीदारी आहे, पार्टनरशिप आहे, हिला कुठेतरी ब्रेक घालणं गरजेचं आहे. अन्यथा हा धावफलक तर 70-75-80 पर्यंत गेल्याशिवाय राहणार. नक्कीच चंद्रकांत, आणि आपण जो गोलंदाजाचा ज्याचा तुम्ही उल्लेख केलात हे रत्नागिरी नगर परिषदेचे पाणी सभापती आणि विद्यमान नगरसेवक पण आहेत. मॅच जिंकण्यापेक्षा त्या क्रिकेटचा आनंद लुटणे या उद्देशाने उतरलेला हा संघ आहे. महापुरुष क्या बात आहे. तर भारतामध्ये क्रिकेट प्रेम किती असू शकतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. स्वैर चेंडू पाहायला मिळतोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. भारतातील असा कोणताही नागरिक नसेल ज्याला क्रिकेट प्रेम नसेल अभिजितजी, कारण क्रिकेट हा क्रिकेट प्रेमाने मात्र तुम्हा आम्हाला सर्वांना ग्रासलं आहे असं मी म्हणेल. भारताची संस्कृती जरी प्रत्येक राज्यात वेगळी असेल, म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून नॉर्थ ईस्टपर्यंत प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती वेगळी आहे, प्रत्येक राज्याचा पेहराव वेगळा आहे, प्रत्येक राज्याचं तापमान वेगळं आहे, प्रत्येक राज्याचं हवामान वेगळं आहे. विकेट केला जातोय, समोरच्या दिशेने मारलेला आहे एक उत्तुंग फटका चेंडू सीमा रेषा पार, षटकार. क्या बात आहे, जोरदार आक्रमण केलं जातंय. परंतु अभिजित जी, या सगळ्यांना मात्र क्रिकेट या खेळाने बांधून ठेवलंय. क्रिकेट संस्कृती, प्रत्येक राज्याची बोलीभाषा पहा, विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे परंतु क्रिकेटने आपल्याला बांधून ठेवलंय एकगठ्ठा. पुढचा चेंडू मात्र कमबॅक केलं जातंय. हा राकेशजी नागवेकर यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते, कमबॅक केलं जात आहे. लेग बायच्या स्वरूपातील धावपंच कळवत आहेत. धावसंख्या पुढे जाईल 1 ने 42 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, आक्रमक पवित्रा घेतला जातोय, मोठा फटका लगावला जातोय आणि धावसंख्या 6 मध्ये परावर्तित केली जाते. सरदार शेखच्या माध्यमातून धाव आणखी एक हल्ला चढवला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 48 धावांवर. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केले जात आहेत. प्रत्येक गोलंदाजावर चढवला गेलेला हल्ला, असा एकही गोलंदाज नाही आहे तो भागडा ठरलेला नाही आहे. पुन्हा एकदा चेंडूला थोडीशी उंची दिली होती, खोलवर टप्प्याच्या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अतिशय चपळाईने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येते, चेंडूची फेक, एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 49 धावांवर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होतील राकेशजी नागवेकर. बिगिट केला जातोय, आणखीन एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत परंतु आता मात्र गोलंदाज राकेशजी नागवेकर यांनी मात्र मारलेल्या षटकाराचं उत्तर या ठिकाणी दिलं आणि विकेटचं पतन होत आहे आणि गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब मधून मात्र टाळ्यांचा गजर येताना पाहायला मिळतोय. आणि विराजला बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहे. यस चंद्रकांत, पप्या सुर्वे पराचाळी यांच्याकडून सरदार ज्यांनी षटकार मारला त्याला
₹500 पारितोषिक आलेलं आहे, कमिटीमध्ये जमा झालेलं आहे आमच्याकडे, तर न चुकता येऊन त्यांनी ते घेऊन जायचं आहे. आणि आपण या फलंदाजाला आणि सगळ्या गोलंदाजांना पण आव्हान करूया, जी बक्षिसं मिळतील ना तेवढ्याची कुपनच घ्या ना, मोबाईल पण लागू शकतो कदाचित त्यांना. क्या बात आहे. स्वप्नील सावंत नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. राखीजी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. हा चेंडू टोलावला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, अधिक ताकदवर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. चेंडूची फेक, दरम्यानच्या काळात दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या अर्धशतक ओलांडलं जाते. धावसंख्येचं 51 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. धावांचं अर्धशतक ओलांडलं गेलंय. 4 षटकांचा सामना या ठिकाणी, 4 षटकं झालेली आहेत आणि 51 धावा 2 गड्यांच्या बाद होण्यानंतर. त्याचबरोबर अभिजीतजी, या क्रिकेटच्या खेळाच्या विषयी सांगायचं झालं तर हा तुम्हा आम्हाला तहानभूक सगळं काही विसरायला लावत असतो. ज्यावेळेला आपण मैदानात असतो, कधी क्रिकेट खेळत असतो, कधी आपल्याला तहान लागत नाही, भूक लागत नाही, हे सर्व विसरायला भाग पडत असतो. त्याचबरोबरीने सर्व धर्म समभावतेचं देखील एक प्रतीक आहे, कारण ज्या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही मैदानात फलंदाजी करत असताना भारतीय संघ आठवा, तुम्हाला कधी आठवतं का, हा मुस्लिम आहे, हा हिंदू आहे, हा बौद्ध आहे, हा ख्रिश्चन आहे, हा जैन आहे, हा हे कोणतं तुम्हाला कधीच आठवत नाही. तो केवळ भारतीय असतो आणि तो केवळ क्रिकेटपटू असतो, हे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच, आणि म्हणूनच भारतामध्ये सर्वाधिक प्रेम ज्या खेळावरती केलं जातं त्याचंच नाव क्रिकेट आहे. लहान मुलापासून ते आबालवृद्धांपर्यंत, आणि आपल्याही चॅम्पियन्स ट्रॉफीला तुम्ही आता बघाल, यावर्षीपासून तुम्ही जोडले गेलेले आहात, की माझ्या मंचाच्या डावीकडची जी गॅलरी आहे ना, ती ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला अनेक शेकडो महिलांनी भरलेली दिसेल. ही गॅलरी खूप सारी लोक प्रेम करतात क्रिकेटवरती, आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती तर प्रचंड प्रेम करणारी लोक आहेत. म्हणूनच सलग 5वं पर्व आपण यशस्वी पद्धतीने आयोजित करू शकलो आहे. अजून खूप सारी मजा, खूप सारी धमाल, खूप सारी सरप्राईजेस येत्या काही दिवसात लोकांना इथे पाहायला मिळतील. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने, अखूट टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न झालाय. अडवला जातोय हा चेंडू. धावसंख्या 1 पुढे जाईल. 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज दाखल होत आहेत. अनुपम तिवारी गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. आपल्या आयुष्यातील स्वप्न सर्वजण पूर्ण करत असतील, कारण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणं, कोकणातील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा विद्युत प्रकाश झोतातील खेळणं, हा देखील एक अविस्मरणीय क्षण असणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न होतोय. पंच घोषित करतायत, दंडित करतायत. स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या 1 पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. या क्रिकेटच्या खेळाच्या अभिजीतची आपल्या खूप काही आठवणी प्रत्येकाच्या आयुष्यात साठवलेल्या आहेत. धावसंख्या पाहायला मिळते ती 53 धावांवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल होतात अनुपम. चिकटा घेतली जाते, चेंडू हवेत जातोय आणि आता मात्र बाद व्हावा लागेल. आता कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाही. आणि सरदार शेख, ज्यांना मात्र अगोदर एक जीवदान मिळालं होतं, आता मात्र बाद होऊन माघारी परत आहेत आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत मात्र माघारी परत आहेत. आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर निघाले होते आणि बाद होऊन माघारी त्यांना परतावं लागत आहे. संघाची धावसंख्या 5वं षटक सुरू असताना 53 असताना. तर हा क्रिकेटचा खेळ अभिजीतजी आपल्या आयुष्याचा घटक एवढा झालेला आहे, कारण प्रत्येकाचा आयुष्याचा घटक झाला आहे लहानपणी. आपल्याकडे भारतामध्ये क्रिकेटप्रेम एवढं आहे की लहानपणीच पाळण्यातच आपल्याला एक प्लॅस्टिकची बॅट दिली जाते, प्लॅस्टिकचा बॉल दिला जातो आणि आपल्या क्रिकेटला तेव्हापासून सुरुवात होते. तदनंतर मात्र आपण आपल्या मोहल्ल्यामध्ये गल्लीमध्ये क्रिकेट सुरुवात करतो. तदनंतर शाळेत गेल्यानंतर, कॉलेजमध्ये गेल्यानंतर अक्षरशः हा क्रिकेटचा खेळ आपल्याला झपाटून टाकतो. कित्येक आपण घरच्यांचा सर्वाधिक जास्त मार देखील या क्रिकेटच्या खेळासाठीच खाल्लाय. आठवा प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील क्षण. तर माझ्या मते सर्वात जास्त मार जर कशापासून खाल्ला असेल तर या क्रिकेटच्या खेळापासून खाल्लाय. परंतु आपण याची साथ सोडत नाही, अधिकाधिक प्रेमात त्या क्रिकेटच्या खेळात पडत असतो. हा चेंडू अखूट टप्प्याचा मोठा फटका लगावला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या पार, षटकार. अखूट टप्प्याचा हा चेंडू होता, भिरकावून दिला जातोय सीमारेषच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 धावांवर. संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळते. ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटची खमंग मेजवानी रत्नागिरी शहरातील एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय.
महाराष्ट्रातील प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक असणारी स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी। नेक्स्टमच्या बाहेर पुन्हा एकदा पिचिंग करण्याचा प्रयत्न होता अनुपम तिवारी यांचा। आणखीन एक स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय। अवंतरच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी मिळणार आहे। तर अवंतर धावा क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कंट्रोल करावे लागतात। जेवढे तुम्ही जास्त द्याल तेवढे तुम्ही मॅचमधून बाहेर जाण्याची शक्यता जास्त असते। फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू गॅदर बॅटच्या मधोमध काही लागू शकला नाही। चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल। धावसंख्या एक ने पुढे सरसावली जाते। अनुपम यांनी नो बॉल पंच या ठिकाणी घोषित केला जातोय। बीमर सर बीमर आहे ना। यस, तर फुलटॉस पद्धतीचा चेंडू जर कमरेच्या वर असेल तर पंच बीमर घोषित देतात आणि गोलंदाजाला सर थ्रोच आहे का। कॉमेंट्री बॉक्स प्लीज पंचांकडे लक्ष द्यायचं। धन्यवाद। थ्रो गोलंदाजीचा हा नोबॉल घोषित केलाय। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। बॅट चिकडा घेतली जाते। चेंडू हवेत परंतु फ्री हिट असल्याचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। बचावले जात आहेत फलंदाज। धावसंख्या एकने पुढे जाईल 63। एक मोठी धावसंख्या आजच्या रात्रीतील सर्वाधिक मोठी धावसंख्या करण्याच्या दिशेने हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय। या अगोदर 67 ही आजच्या रात्रीतील सर्वोच्च धावसंख्या होती। चांगला चेंडू ऑप्टमच्या बाहेर बॅटची कडा घेतली जाते। यष्टीरक्षकाच्या हाती आता चेंडू जातोय। निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल। 2 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कोण पटकावणार, 1 लाखाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कोण पटकावणार आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारी बाईक मोटरसायकल कोण पटकावणार ही चर्चा पुढील 7 दिवस रंगताना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो। गोलंदाज राधे मयेकर यांच्या माध्यमातून आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून। आणि जसे मुख्य प्रायोजक आहेत, अर्थात मुख्य प्रायोजक हे फक्त फॉर्मॅलिटी आहे, ही संपूर्ण स्पर्धा गेली 5 वर्ष ज्यांच्यामुळे आम्ही पार पाडू शकलो, ते रत्नागिरीचे आमदार उदयजी सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचा अतिशय मोलाचा वाटा, सिंहाचा वाटा ह्या स्पर्धेमध्ये असतो। आणि त्या दोघांच्या खंबीर समर्थनामुळेच ही स्पर्धा नावारूपाला आली आहे, कानाकोपऱ्यामध्ये पोचले आणि महाराष्ट्रातील प्रमुख स्पर्धांमध्ये ओमसाई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश झालेला आहे। चंद्रकांत शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि पॅव्हलियन एंडकडून पुढचं षटक सुरू होत आहे। अमित नागवेकर गोलंदाजी मार्गवर अकोट टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न। एकदा पूर्ण केले जाईल। शेवटचा षटक आहे, या षटकात धावा येणं गरजेचं आहे। पाहूया कुठपर्यंत धावफलकाला घेऊन जात आहेत। धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65 धावांवर। आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील सर्वोच्च धावसंख्येच्या दिशेने मात्र जाताना पाहायला मिळतोय तो गोल्डन इलेव्हन।
खूप टप्प्याचा चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. झेल मात्र त्यांच्याकडून सुटतोय आणि दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्येत 2 भर होतोय. 67 धावा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अल्पावधीतच सर्वांच्या नजरा या रत्नागिरी शहराकडे रत्नागिरी जिल्ह्याकडे लागल्या कोकणाकडे लागल्या. माध्यम आहे ओमसाई स्पोर्ट्स. कोलवा टप्प्याचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि धावसंख्या 2 भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 69. आजच्या रात्रीतील सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान गोल्डन 11 संघाला जातोय. सर्वोच्च धावसंख्येच्या दिशेने एक मोठी धावसंख्या उभारली जाते गोल्डन 11 संघाकडून. हा चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चेंडूचा मात्र सीमारेषेच्या दिशेने मार्गक्रमण आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. त्र्याहत्तर धावा धाव फलकावर आहेत. शेवटचं षटक सुरू असताना चालू असणारा सामना आजच्या रात्रीतील तिसरा सामना गोल्डन 11 वर्सेस महापुरुष मुरुगवाडा यांच्यामधील सामना. पहिला सामना जर पाहिला तर YCC पावस संघाने जिंकला होता. दुसरा सामना जर पाहिला तर अष्टविनायक संघाने जिंकला आहे आणि तिसरा सामना आजच्या रात्रीतील या ठिकाणी सुरू आहे. गोल्डन 11 संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जातोय. प्रयत्न झेल पकडणे नक्कीच या ठिकाणी झाला. प्रयत्न जरूर असफल होताना पाहिला मिळतो. लेग बाईच्या स्वरूपातील धाव आहे कारण थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शहराचा वेध घेऊन मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू गेला. यष्टीरक्षकाने देखील मात्र संपूर्णपणे सूर मारला होता चेंडू पकडण्यासाठी परंतु चेंडू नक्की त्यांच्या हातात आला नाही आणि पर्यायाने एका धावमध्ये रूपांतर होत आहे. हा चेंडू अकूट टप्प्याचा आणि उसळी घेणारा होता. कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि षटक क्रमांक 6 या ठिकाणी संपतंय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 76 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. एक मोठी धावसंख्या उभारली गेली त्यामध्ये अवंतर धावांचा देखील तेवढाच वाटा आहे. त्यामध्ये सोडलेले झेल हे देखील कुठेतरी महापुरुष मुरुगवाडा संघातला कुठेतरी महागडे ठरताना पाहायला मिळाले परंतु त्याचबरोबरीने चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळाली. सलामीला जे आले होते सरदार शेख त्यांनी मात्र 11 चेंडूमध्ये केलेल्या 20 धावा. तदनंतर 4 चेंडूमध्ये केलेल्या 6 धावा स्नेहल सावंत यांच्या आणि विराज जाधवने चांगली फलंदाजी केली. या डावातील सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या होत्या. 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 9 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या गेल्या. तदनंतर स्वप्नील सावंत फलंदाजीला आले त्यांनी 6 चेंडूमध्ये 10 धावा करत ते नाबाद राहिले आणि त्याच्या बरोबरीने मात्र गुरुप्रसाद मुद्रे यांनी देखील मात्र 6 चेंडूमध्ये 11 धावा केल्या. अशा तऱ्हेने हा धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 76 धावांवर 6 षटकांमध्ये. अर्थात 36 चेंडूमध्ये 76 धावा झालेल्या आहेत आणि 36 चेंडूमध्ये 77 धावांची विजयासाठी आवश्यकता. त्याचबरोबर गोलंदाजी जर पाहायची झाली तर महागडी षटक पाहायला मिळते. राधे मयेकर यांनी गोलंदाजी केली. 1 षटक गोलंदाजी केली. 10 धावा खर्च केल्या. 1 विकेट घेतला गेला. अमित नागवेकर यांनी गोलंदाजी केली. 2 षटकं टाकली. 23 धावा दिल्या गेल्या. त्याचबरोबर राहुल पिलनकर यांनी गोलंदाजी केली. 1 षटक टाकलं. 13 धावा. कोणत्याही गडी त्यांना बाद केला नाही. आणि राकेशजी नागवेकर जे नगरसेवक देखील आहेत त्यांनी गोलंदाजी केली. 16 धावा दिल्या. महागडं जरूर षटक ठरलं परंतु यशस्वी झाले. ज्या खेळाडूंनी त्यांना षटकार मारला त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. आणि तदनंतर अनुपम तिवारी 1 षटक टाकलं. 12 धावा 1 षटक. अशा तऱ्हेने 6 षटकांमध्ये तब्बल 76 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 77 धावांचं आव्हान. ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. आजची पहिली संध्याकाळ, 5व्या पर्व्यातला पहिलं सत्र आणि त्याच्यामधला 3रा सामना आपण बघतोय. सर्वोच्च धावसंख्या नोंदली गेलेली आहे आजच्या संध्याकाळमधली.
चंद्रकांत शेटे जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत. आतिक पाटणकर तिथे आहेत. टेक्निकल कमिटीचे दीपक मोरे, दिवाकर मयेकर, सुरेश जैन ही सर्व मंडळी तिकडे आहेत. आमचे बरेच सारे मित्र या मैदानावरती उशिरापर्यंत या सामन्याचा आनंद लुटत असतात आणि खूप सारे मित्र विविध कारणांनी इथे येत असतात. त्याचपैकी आमचे एक मित्र हेमंत वांगणकर सुद्धा इथे आले आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि ज्या वेळेला असं वाटतं की आमचं बरेच आपण शेवटी चंद्रकांतजी आपण माणसंच आहोत, किती वेळ बोलायचं, किती काय बोलायचं, किती वेळेला आपण स्पॉन्सर्सचा उल्लेख करायचा, स्पर्धेबद्दल माहिती द्यायची, क्रिकेटबद्दल बोलायचं, आणि असं होत असताना खऱ्या अर्थाने पडद्यामागे जी माणसं आपल्याला चिअरअप करत असतात मग त्याच्यामध्ये आमचे चंदन खानिलकर आहेत, संदीप मगदुम आहेत, सचिन कांबळे आहेत, आमचे बाळा सावंत आहेत. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून ते समारोपापर्यंत संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते भरले रात्री 3 वाजू देत 4 वाजू देत तितक्याच उत्साहाने या सगळ्या स्पर्धांमधली जी क्षणचित्र आहेत, छायाचित्र आहेत, ते प्रभात फोटो स्टुडिओचे माझे मित्र प्रवीण भाताडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून टिपली जातात. मी पण आता ज्यांचा उल्लेख केला ते हेमंत वांगणकर हे सुद्धा आता माझ्यासोबत आहेत आणि खूप प्रेरणा ते आम्हाला विविध कारणांनी देत आहेत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 5 पॉवर्ड बाय MLA उदय सामंत. तर त्याचबरोबर टेक्निकल कमिटीमध्ये अर्थात पंच कमिटीमध्ये दीपक मोरे सर असतील, त्यांच्या बरोबरीने दिवाकर मयेकरजी, त्याचबरोबर सुरेश जैन, त्याचबरोबर सय्यद मुकादम, परिजित सावंत आणि हेमंत वंजू. आणि त्याचबरोबर पंच कमिटीमध्ये म्हणजे अंपायर्स म्हणून कामगिरी पाहतील मनोज सुतार सर असतील, त्याचबरोबर गौरव भागवत, मंदार राणे, श्रीकांत कुडाव आणि स्कोरर म्हणून कामगिरी पाहतील सोनम चव्हाण मॅडम, दर्शन पवार मॅडम, प्रणीत मयेकर आणि टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या क्रीडा स्पर्धेला जगभर पोहोचवण्यामध्ये सज्ज झालेली आहे. तर पंचाची कामगिरी सध्या मैदानात मनोज सुतार सर आणि गौरव भागवत सर डावाच्या सुरुवातीचा इशारा देत आहेत आणि सलामीची जोडी मैदानात आली होती दिनेश शिवलकर आणि पंकज जोशी. ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. रत्नागिरी तसं पाहिलं गेलं तर कोकणातील एक प्रमुख शहर म्हणून ओळखलं जातं, हापूस आंब्याचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि याच हापूस आंब्याच्या शहराला टेनिस क्रिकेटच्या पटलावर नेलं ते ओम साई स्पोर्ट्सने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून. पहिला चेंडू अपचमच्या बाहेर पिचिंग केला जातोय, टप्पा पडल्यानंतर किंचितचा चेंडू आतमध्ये येतोय, वेग घेतोय, टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज उत्तम चव्हाण यांच्या माध्यमातून. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधील युद्ध म्हणजे क्रिकेट. उत्तम बिगिट केला जातोय समोरच्या दिशेने, एक सुंदर फटका लगावला जातोय, टिपिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. फलंदाज दिनेश यांच्या बॅटमधून, दिनेश शिवलकरच्या बॅटमधून निघाला फटका. बॅटच्या रेंजमध्ये चेंडू आला होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता आणि सरळ बॅटने हा चेंडू समोरच्या दिशेने पुश केला जातोय. 4 धावा वसूल देखील केल्या जात आहेत. पॉवर प्लेचा फायदा उचलताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. शेवटच्या क्षणापर्यंत या खेळामध्ये कधी काय होतं याचा मात्र नेम नाही असा असणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून. आता चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवला जातोय, एक धाव मिळेल. खोलवर चप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडच्या दिशेने खेळला गेला. धावसंख्या 1 ने पुढे गेली 5 धावांवर 6 षटकांच्या या लढती. तर खूप कमी ठिकाणी 6-6 षटकांच्या लढती पाहायला मिळतात आता, कारण कुठे 5 ओव्हर, कुठे 4 ओव्हर, कुठे 3 ओव्हर, कुठे 2 ओव्हर्स, कुठे 1 ओव्हरचे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी तसं नाही आहे, 6-6 षटकांच्या सर्व मॅचेस होणार आहेत. मोजके काही सामने होणार आहेत एका दिवशी, परंतु ते सर्वच्या सर्व 6 षटकांच्या असतील आणि खरंखुरं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे चांगल्या ठिकाणी, चांगल्या मैदानामध्ये, चांगल्या स्टेडियममध्ये, चांगल्या वातावरणामध्ये. म्हणूनच की काय सातत्याने गावाच्या गावं या ठिकाणी मैदानात स्टेडियमवर गर्दी करताना पाहायला मिळतात. हा चेंडू बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि बॅटची गडा घेतली गेली हवेत, चेंडू गेला, यष्टीरक्षकाने चोख कामगिरी बजावली आणि पहिला खेळाडू माघारी परत आहे. पंकज जोशी बादोड माघारी परत आहेत. तर टेनिस क्रिकेटला तर आलेले सुगीचे दिवस,
सर पूर्वीच्या काळचं टेनिस क्रिकेट असं नव्हतं त्यावेळेला, मात्र माझ्या मते 15 वर्षापूर्वीचा काळ, 20 वर्षापूर्वीचा काळ टेनिस क्रिकेट खूप लोकल लेवलला खेळला जायचं, स्पर्धाही खूप मोठ्या नसायच्या, 5-1 हजाराची टुर्नामेंट खूप मोठी टुर्नामेंट असायची, खेळाडूंच्या पायात मला त्यावेळेला माहीत नाही प्रत्येकाच्या पायात शूज असतील, टी शर्ट देखील असतील, ट्रॅक देखील असतील, परंतु आताचा जर पाहिला क्रिकेटचा जमाना हा वेगळा क्रिकेट पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या काळी एकदम सहमत आहे तुमच्या या गोष्टीची की हे एकदम वेगळं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं, आणि ज्यावेळेला तो जमाना हा एकदम वेगळा होता, म्हणजे त्याला मळ्यातलं क्रिकेट, आमच्या कोकणच्या भाषेमध्ये त्याला मळ्यातलं क्रिकेट म्हटलं जातं, आणि या मळ्यातल्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने ग्लॅमरस इव्हेंट म्हणून जर कोणी बनवलं असेल तर ते दीपक पवार आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी. एक सूचना मला करायची ओमसाई स्पोर्ट्सच्या कमिटी मेंबर्सना, बरोबर तुमच्या समोर म्हणजे स्टेजच्या समोर गायत्री मार्बल हा जो बॅनर आहे हिट अँड विनचा, तिथे एखादा लाईनमन पाठवणं फार गरजेचं आहे. चंद्रकांतजी प्लीज जरा तुम्ही पण रिक्वेस्ट करा, गायत्री मार्बलचा जो हिट अँड विनचा बॅनर आहे तिथे प्लीज ओमसाई स्पोर्ट्सच्या कोणीतरी तिथे पोचावं, विनंती आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला पुन्हा एकदा, टप्पा पडल्यानंतर किंचितसा खाली राहणारा अधिक वेग पकडणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतात. तर ग्लॅमर अभिजित जी, आपण ग्लॅमर बद्दल सांगत होतो अलीकडच्या काळात जे आले क्रिकेटला, पहिल्या षटक दरम्यानच्या काळात संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 7 धावा होताना पाहायला मिळत आहेत. विजयासाठी तब्बल 77 धावांचं लक्ष असताना अजूनही 5 षटकांमध्ये 70 धावांची आवश्यकता असणार आहे. तर या क्रिकेटला, कारण पूर्वीच्या काळी बरेचसे रेकॉर्ड देखील अभिजितजी झाले असतील, या आजपासून जर 3-4 वर्षापूर्वीचा कालावधी जर पाहिला तर यूट्यूब नव्हतं, म्हणजे संतोष नाणेकर यांनी टेनिस क्रिकेट .in ही वेबसाईट आणली नव्हती, त्या अगोदर जर पाहिलं तर असंख्य रेकॉर्ड झाले असतील, परंतु ते रेकॉर्ड्स कधी करायचे? एखादी टीम ज्यावेळेला दुसऱ्या मैदानात मॅच खेळायला जायची त्यावेळेला दोन्ही खेळाडूंचा टीमचा संवाद व्हायचा, त्यावेळेला मात्र एकमेकांच्या टीमचे रेकॉर्ड्स करायचे, अरे ह्या खेळाडूंनी 50 रन केले किंवा या खेळाडूंनी विकेट्स घेतल्या. परंतु आता टेनिस क्रिकेट .in आलं, सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग झालं आहे, तुम्ही कोणत्याही एका गावात रेकॉर्ड करा तो 2 मिनिटाच्या आत भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून देखील आता अलीकडच्या काळात जातो. हे माध्यम आता स्ट्रॉंग झाली आहेत आणि वेबसाईट्स देखील त्याला तेवढ्याच कारणीभूत आहेत, कारण काल रात्री एक विक्रम पनवेलमध्ये झाला, म्हणजे केगाव संघाचा खेळाडू गुड्डू यांनी 5 षटका शेवटच्या षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता होती आणि त्या खेळाडूने तो विक्रम केला, आणि आज दिवसभरामध्ये संपूर्ण जगभर कित्येक लोकांनी मात्र तो विक्रम देखील यूट्यूबच्याद्वारे पाहिला. तर हा अलीकडच्या कालावधीमध्ये झालेला बदल आहे. हा चेंडू मात्र सुरेखरित्या टोलावला जातोय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, आणि तेच कारणीभूत आम्हाला देखील या ठिकाणी येण्यास अभिजितजी तीच गोष्ट कारणीभूत झाली, कारण गतवर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी लाखो लोकांनी घर बसल्या यूट्यूबवर पाहिली आणि मात्र अक्षरशः या ट्रॉफीच्या प्रेमात पडले गेले, कारण भारतभरातून नामवंत खेळाडू जे टेनिस बॉल क्रिकेटचे स्टार सुपरस्टार खेळाडू ओळखले जातात त्यांची पावलं मात्र या रत्नागिरीच्या दिशेने दाखल होतील उद्यापासून. हा चेंडू कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, एक धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना पाहायला मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. टेनिस क्रिकेट एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं, वेगळी नशा पाहायला मिळतं. तर या स्पर्धेसाठी वापरला जाणारा चेंडू के स्पोर्टचा चेंडू आपण पाहतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला मात्र पार करत सीमारेषच्या दिशेने चेंडू वाटचाल करतोय 4 धावांसाठी. अंत लक्ष जरूर मोठं आहे, परंतु त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जिद्द सोडायची नाही हे मात्र जरूर या ठिकाणी ठरवलं आहे, आणि धावांचा प्रतिकार पाठलाग करत असताना मात्र प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरूर होतो आहे. आणखीन एक चौकार खेळला गेला तो दिनेश शिवलकरच्या माध्यमातून, 2 चौकार या डावामध्ये या दिनेश शिवलकर यांनी ठोकलेले आहेत. उंचपुरे खेळाडू बॅटच्या रडारमध्ये आलेले चेंडू मात्र जरूर टोलावत आहेत, दोन्ही फटके एकाच दिशेने होते, लॉंग ऑफच्या डोक्यावरून या पहिला चेंडू देखील या एंडने मारला होता अशाच पद्धतीने. आणखीन एक चांगला फटका खेळला गेला, क्या बात आहे, सुंदरता होती या फटक्यामध्ये, सीमारेषच्या दिशेने चेंडू मार्गक्रमण होताना पाहायला मिळतोय आणि एक सुंदर फटका लगावला जातोय 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2रा चौकार. दिनेश मात्र प्रतिकार करतोय, आपल्या संघासाठी झुंज देतोय, आपल्या संघासाठी प्रतिकार करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी दिनेश महापुरुष मुरुगवाडा या संघासाठी कुठेतरी झुंज देत आहे. गोल्डन बॉईज संघाच्या विरुद्ध ही धावफलक बनवताना पाहायला मिळत आहेत, धावसंख्या 17. दुसरं षटक मार्गस्थ असताना वाडा स्ट्रायकर आणि अजित यशवंतराव 11 दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे.
आणि आपली नावे देखील या ठिकाणी या दोन्ही टीम आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट देखील आणून द्यायची आहे. फैसल मेनन जे वाड्याचे नामवंत खेळाडू आहेत ते देखील आपली टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले. ठाणे जिल्ह्यातून संघ घेऊन आलेत, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असणार आहे. बॅटची कडा घेतली जात आहे, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात. धावसंख्या एकने पुढे जाईल, धावसंख्या एकने पुढे सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा. षटक क्रमांक दुसरा, मागील षटकाच्या तुलनेमध्ये या षटकामध्ये धावा येताना दोन षटक संपतात, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 धावा. अजूनही 24 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. पार्टनरशिप 8 चेंडूमध्ये 14 धावांची पार्टनरशिप जरूर झाली आहे. पहिल्या खेळाडू माघारी परतल्यानंतर गोल्डन 11 संघाने मात्र एक मोठं लक्ष जरूर ठेवलं आहे 77 धावांचं आणि त्याचा पाठलाग करत असताना 19 धावा धावफलकावर होत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय, गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत उत्तम, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं पुन्हा एकदा दाखल झालेत. वैयक्तिक दुसरं आणि आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोल्डन 11 साठी. तर आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ह्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पडद्यामागचे जे अनेक कलाकार आहेत, जे सूत्रधार आहेत, त्याच्यामध्ये अमरेश सावंत, चंदन खानविलकर, राजू शेलार, संदीप मगदूम, पवन सावंत, भूषण, ही जी सगळी मंडळी आहेत. चंद्रकांतजी, आपण येणाऱ्या या आठवड्याभरामध्ये या सगळ्या मंडळींबद्दल खूप काही बोलणार आहोत. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. आम्हाला केटरिंगची सर्व्हिस देणारे आमचे दिनेश माईंड, विशाल सावंत असतील, त्यांचं काम वेगळं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी जी स्टेजवरची तयारी करायची असते त्याचं, त्या प्रत्येकाचं काम वेगळं आहे. मग तिथे उमेश शेंडगे असतील, बंड्या धनगावकर असतील, पण खऱ्या अर्थाने महत्त्वाची मंडळी आमच्यासाठी चंदन खानिवलकर, अमरेश सावंत, संदीप मगदूम ही आहेत. पण रात्री उशिरा ज्या गोष्टी लागतात, कारण आपण सातत्याने बोलत असतो, त्यानंतर आपली जेवणाची व्यवस्था आहे की नाही, आपल्याला पाणी व्यवस्थित मिळतं की नाही, ह्याची जी सगळी खाण्यापिण्याची चिंता करणारी सगळी मंडळी आहेत ही खऱ्या अर्थानं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. आणि लाईट व्यवस्था करणारे अमरेश सावंत उत्तम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुंदर गोलंदाजी शैली देखील पाहायला मिळते. फिरकावून दिला जातोय आणखीन एक चेंडू आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एका बाजूने मात्र कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं, दिनेश शिवलकर यांचं, ज्याने आतापर्यंत 4 चौकार ठोकलेले आहेत. आपल्या संघाची जी पडझड सुरू झाली होती तर थांबवली आणि मोठं लक्ष असताना देखील न डगमगता धीर धैर्याने मात्र मैदानात उभे आहेत. आणि प्रतिस्पर्धी गोलंदाज जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी जरूर करत आहेत, परंतु त्यांच्यावर देखील प्रहार करत आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेण्याची कामगिरी करत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर, 77 धावांचा पाठलाग करायचा असताना. क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटंही नसतं आणि मोठंही नसतं. तर पाहूया कित्येक मोठमोठी लक्ष आपण लिलेया पार होताना पाहिलेली आहेत आणि कित्येक छोट्याशा लक्ष्यांमध्ये देखील भले भले संघ गडगडताना पाहिलेत. पुन्हा हा चेंडू ऑफ स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोलवण्याचा प्रयत्न झाला, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. क्रिकेटमध्ये तुम्ही जर गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ कधी मॅचमध्ये येईल याची मात्र आपण गॅरंटी देऊ शकत नाही. तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 3 पुढे सरसवताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. षटक क्रमांक तिसरं पुन्हा एकदा घेऊन दाखल झाले ते उत्तम चव्हाण. उत्तम चव्हाण मितेश बिर्जे यांच्यासाठी टाकला गेलेला हा चेंडू बचावले जात आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. बाईच्या स्वरूपातील धाव पंच कळवत आहेत. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली गेली होती. बॅटच्या पट्ट्यात काही जरूर चेंडू येऊ शकला नाही, त्याचप्रमाणे तो यष्टीरक्षकाला देखील सापडू शकला नव्हता. आणि एक धाव मिळणार आहे या ठिकाणी बाईच्या स्वरूपातील धावसंख्या पुढे जाऊन 27 धावांवर पाहायला मिळते. अजूनही 50 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. विनंती आहे अजित यशवंतराव 11, आपण आपला संघनायक त्वरित या ठिकाणी प्लेइंग 11 ची लिस्ट देण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय.
षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी तीन षटकं संपत आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28 धावा. अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या तीन षटकांमध्ये. पाहूया हे लक्ष पार केलं जात आहे का. परंतु एक आशेचं किरण जरूर आहे, तो मात्र दिनेश शिवलकरच्या माध्यमातून महापुरुष मुरुगवाडा संघाकडे, जे मात्र एका बाजूने केल्या लढवत आहेत. आतापर्यंत चार षटकार आपल्या चार चौकार जरूर खेचलेले आहेत आणि ते मैदानात ठाण मांडून बसलेले आहेत. तर पाहूया चमत्काराची त्यांच्याकडून अपेक्षा त्यांच्या संघाला जरूर असणार आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ गोल्डन इलेव्हन हा संघ देखील तेवढी चांगली कामगिरी केली फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये देखील करताना पाहायला मिळत आहेत. पाचवं पर्व रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं गाजवायचं या इराद्याने मात्र प्रत्येक जण दाखल झाला आहे. आपल्या नक्कीच मोठमोठी स्वप्न उराशी घेऊन मात्र प्रत्येकजण या ठिकाणी दाखल होत असतो. पहिल्यांदा एक स्वप्न असतं, या मैदानात पाऊल ठेवणं, या मैदानात क्रिकेट खेळणं, या मैदानात चमकदार कामगिरी करणं, या मैदानात सामना जिंकणं आणि तदनंतरचं लक्ष असतं या मैदानातील अंतिम फेरी खेळणं आणि अंतिम सामना जिंकणं. हे मात्र प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. गुरुप्रसाद गोलंदाजीसाठी येत आहेत. यूट्यूबच्या द्वारे देखील कित्येक क्रिकेटचे चाहते संपूर्ण भारतभरामध्ये, भारताच्या बाहेर देखील संपूर्ण कोकणामध्ये, मुंबई, पुणे या संपूर्ण बेल्टमध्ये मात्र जे चाहते सामना पाहत आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत ओमसाई स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्वागत जरूर करू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोचते ती 29 धावांवर. मितेश बिर्जे मोठा फटका खेळला जातोय. बी घीट या ठिकाणी केला जातोय आणि एक उत्तुंग फटका लगावला जातोय. मितेश बिर्जेच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार, 6 धावा. क्या बात आहे. आता मात्र मितेश देखील आक्रमक झालेला आहे. दिनेशला मितेशची साथ मिळताना पाहायला मिळते. धावसंख्येने झटपट झेप घेतली. धावसंख्या जाऊन पोचते ती 35 धावांवर. 16 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 16 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता येणारे. 16 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. आक्रमक झालेले दोन्ही फलंदाज. मितेशची देखील साथ लाभलेली आहे. तर पाहूया गोलंदाज, डावखुऱ्या हाताची जी गोलंदाजी करतायत गुरुप्रसाद मुद्रे, त्यांच्यावर केलेला हा हल्ला. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर गुरुप्रसाद मितेशसाठी. आणखीन एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि ज्या फलंदाजाने या अगोदरच्या चेंडूवर षटकार लगावला होता त्याला मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने जावं लागेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. तर गोलंदाज गुरुप्रसाद यांनी मात्र या अगोदर जो षटकार मारला गेला होता त्याचं उत्तर दुसऱ्या चेंडूवर दिलं. त्या फलंदाजाला पुन्हा एकदा त्याच मोठ्या फटका मारण्याच्या मोहात पाडलं आणि त्या ठिकाणी आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला आणि त्याने एक सुरेख झेल देखील घेतला गेला. नवीन खेळाडू मैदानात दाखल होत आहेत. दीक्षांत मयेकर फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. साथ देण्यासाठी दिनेश शिवलकर यांना साथ देण्यासाठी सज्ज होतील. 77 धावांचं मोठं लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करतोय तो महापुरुष मुरुगवाडा संघ. गोल्डन इलेव्हन संघाचं लक्ष आहे. हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते आहे. प्रभावित केलं या चेंडूने फलंदाजाला. शेवटच्या क्षणी मात्र बॅटची माफ करा बाईची धावा ही. छत्तीस धावा धाव फलकावर. किती
चौकार हल्ले चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होतोय. तर जर विकेटचं पतन जरूर होतोय, एकामागोमाग एक खेळाडू माघारी झालेत, परंतु धीर सोडलेला नाही आहे आणि नक्कीच नवीन फलंदाज दीक्षांत याने त्या बॅटमधून देखील चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येपुढे सरसावली धावसंख्या जाऊन पोहोचते, ती 40 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विजयासाठी अजूनही 37 धावांचं लक्ष असणार आहे. चौथं षटक मार्गस्थ, हवे चेंडू जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. दिशांत आणि दिनेश ही देखील जोडी जमू लागलेली आहे. गोलंदाजाने केलेल्या चुका मात्र नक्कीच त्यांना मैदानाच्या बाहेर घेऊन गेल्या दोन चेंडूवर या षटकामधील. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते, ती 42 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आणि विजयासाठी अजूनही 35 धावांचं लक्ष. चेंडू असणार आहेत ते 12 चेंडू आणि 35 धावा. तर 14 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी सजवत आहेत ते मात्र दिनेश शिवलकर. त्यांना साथ मात्र पंकजकडून मिळाली नव्हती, मितेशने थोडीफार साथ देण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र दिशांत मयेकर आलेत, त्यांच्याकडून मात्र चांगली कामगिरी होते. त्याचबरोबरने उत्तम चव्हाण ज्यांनी 2 षटकं टाकली आणि चांगली गोलंदाजी करत केवळ 15 धावा दिल्या, एक विकेट देखील मिळवला. तदनंतर सफवान यांनी मात्र 1 षटक टाकलं, 12 धावा दिल्या, कोणतेही मात्र बळी मिळवला नाही. गुरुप्रसाद यांनी मात्र 1 षटक टाकलं, महागडं ठरलं परंतु एक विकेट मिळालं 13 धावांचं. अजूनही 2 षटकं आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष समोर आहे. आपण पाहत आहोत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत पुन्हा एकदा सफवान, ज्यांनी अगोदर 1 षटक टाकलं होतं त्यांना आमंत्रित केलं गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी दिनेश, 12 चेंडू 35 धावा. पाहूया काय होत आहे क्रिकेटच्या अविश्वसनीय खेळामध्ये, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. शेवटचे 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळला जातोय, समोरच्या दिशेने मारलेला हा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याच्या अगोदर चेंडू सिमरच्या बाहेर जाणार, परंतु त्या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सरदार शेख ज्यांच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला, शेवटच्या क्षणी संपूर्णपणे झेपावले आणि चेंडू आतमध्ये टाकला. आणि ह्या ज्या 2 धावा आहेत त्या मात्र यापुढील कालावधीमध्ये किती फायद्यात पडतात पाहायचंय, ज्या वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू पाठीमागे जातोय. धावसंख्या 1 पुढे सरसावेल, 45 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ओमसाई स्पोर्ट्सचं हे आयोजन आपण पाहतोय. तर नुसतं हे आयोजन नाही आहे, एवढं मोठं आयोजन करत असताना मात्र नुकतंच अभिजित सरांनी सांगितलं की बरीचशी लोक जोडली गेलेत या आयोजनासाठी, प्रायोजक असतील, त्याचबरोबरीने या स्पर्धेशी प्रत्येक घटक प्रत्येक बाजू ज्यांनी सांभाळलेली आहे त्या सर्वांचा वाटा या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये आहे. म्हणूनच की काय खूप कमी कालावधीमध्ये या क्रीडा स्पर्धेने एक मोठी झेप घेतली, मोठी उंची घेतली आणि महाराष्ट्रातील अव्वल स्पर्धांमध्ये ही स्पर्धा गणली जाऊ लागली. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होते. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी सफल होतोय. धावसंख्या 2 पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावांवर. 30 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. सुफन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर, दिशांतसाठी. दिशांत देखील चमकदार कामगिरी करतायत. हा चेंडू अपशमच्या बाहेर टाकला जातोय. त्याचबरोबरने एक मिनिट फोन करतो.
त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने जे लागणारे किट आहेत, ज्या 70-70 स्पोर्ट्स तारीफ जे सय्यद यांनी बनवले आहेत, ते देखील या क्रीडा स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्याचबरोबर अंडरआर्म क्रिकेटचे सर्वात मोठे आयोजक मुंबईतील संदीपजी पाटील SP चषक हे देखील या क्रीडा सामन्याचा मुंबईतून आनंद घेत आहेत. त्या दोघांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. तर 6व्या मॅचच्या दिशेने धावा फलकावर झाल्या, ते 29 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. हा चेंडू बॅकफुटला गेले, कव्हरच्या क्षेत्रामध्ये टोलवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि सीमारेषेच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार चौकार देखील देत येताना पाहायला मिळतोय. राकेश अजय नगरसेवक आहेत रत्नागिरी नगर परिषदेचे, त्यांच्या माध्यमातून मारला गेलेला हा चौकार पाहायला मिळाला. म्हणजे गोलंदाजीला आले त्यावेळेला चमकदार कामगिरी केली, गोलंदाजीला आल्यानंतर मात्र एक विकेट देखील मिळवला, फलंदाजीला आले आणि पहिल्या चेंडूवर चौकार देखील मारला. म्हणजे ज्याप्रमाणे राजकीय जीवनामध्ये मात्र खेळ त्यांनी सजवला, त्याचप्रमाणे याही मैदानामध्ये अतिशय चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र अजूनही 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. 5 षटकं झाली आहेत आणि 5 षटकांमध्ये तब्बल 52 धावा, म्हणजे चांगला प्रतिकार जरूर केला आहे. परंतु पाहूया काय होतं या शेवटच्या षटकामध्ये, कारण तो दिनेश चिवलकर फलंदाजी करत आहेत मैदानामध्ये, ज्यांच्या माध्यमातून 17 चेंडूमध्ये 28 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. शेवटचं षटक पाहूया, घेऊन कोणत्या गोलंदाजाला महापुरुष मुरुगवाडा संघाला विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे, ते मात्र शेवटच्या 6 चेंडूमध्ये. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 पर्व 5वं आणि या 5व्या पर्वातील पहिल्या दिवसातील तिसरा सामना या ठिकाणी सूर्य धावांचा पाठलाग महापुरुष मुरुगवाडा संघ करतोय. शेवटच्या षटकामध्ये सामना जाऊन पोहोचलाय, 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता विजयासाठी. अजय पांचाळला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. पहिला चेंडू प्रभावित केला या गोलंदाजाने, उजव्या हाताने गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धाव जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र किंचितसा बाउन्स देखील जरूर घेतला होता. प्रभावित झाले फलंदाज या चेंडूवर, पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्गवर. अजय गोल्डन 11 या संघासाठी. बॅटची कडा घेतली जाते, एक धाव मिळेल, धावसंख्या 1 पुढे सरसावली जाते. काहीसा अखूट टप्प्याचा याही अगोदरचा चेंडू जर पाहिला तर अजय यांच्याकडून थोडासा पाठीमागे करण्याचा प्रयत्न होता, कारण ज्या पद्धतीने या अगोदरच्या कालावधीमध्ये दिनेश यांनी बॅटच्या लगतचे रडारमधले चेंडू जे सीमारेषच्या बाहेर धाडले होते, म्हणून एक रणनीती बनवली कदाचित अखूट टप्प्याचे चेंडू टाकून मात्र त्यांना नॉन स्ट्राईकला पाठवायचं आणि तेच या ठिकाणी झालं आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा हातामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला आणि राकेशजींच्या बॅटमधून एक धाव मिळेल, धावसंख्या 1 पुढे जाते. 4 चेंडूंचा खेळ, 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. धावसंख्या झाली धाव फलकावर 54 धावा, 23 धावांची आवश्यकता. औपचारिकता सामन्यातील जर वाईट किंवा नो बॉल जर नाही पडला तर, परंतु एक मोठा फटका पुन्हा एकदा लगावला जातोय दिनेश यांच्या बॅटमधून, झुंज देतोय आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी. या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मी उतरलो तर माझ्या नावाची छाप या ठिकाणी पडली पाहिजे या इराद्याने मात्र दिनेश चिवलकर फलंदाजी करतायत, आणि नुसती फलंदाजी करतायत नाही तर आपल्या नावाची छाप देखील या ठिकाणी सोडताना पाहायला मिळतात. आत्तापर्यंत त्यांच्या बॅटमधून तब्बल 5 चौकार येताना पाहायला मिळतात आणि 33 धावांची खेळी देखील त्यांच्या माध्यमातून सजवली गेली. ओहो क्या बात आहे, सुंदर चौकार क्रमांक 6 या ठिकाणी लगावला गेला आहे आणि तब्बल 37 धावांची खेळी
या ठिकाणी आतापर्यंत नाबाद सजवताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी होतोय, परंतु ते करत असताना मी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नुसता खेळण्यासाठी आलो नाही, परंतु मी या ठिकाणी खेळणार तर माझी छाप जरूर सोडणार आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे ते. मात्र दिनेश शिवलकर 37 धावांची नाबाद खेळी सजवत आहेत. औपचारिकता सामन्यातील बाकी आहे, एक चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. क्या बात आहे, आणखीन एक फटका लगावला जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक धाव त्या ठिकाणी जरूर मिळेल आणि विजय ठरतो या ठिकाणी. गोल्डन इलेव्हन हा संघ मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना महापुरुष मुरुगवाडा संघ पराभूत जरूर झाला.